खारगर प्रकरणावरून संजय राऊत आक्रमक देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली मोठी मागणी रोख कुणावर. शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मोठी मागणी केली. यामध्ये देवेंद्र फडणवीस विरोधात असते तर काय केलं असतं हे सांगत संजय राऊत यांनी सरकारवर हल्लाबोल केला. खारगर प्रकरणात मृत्यूचे आकडे लपवले जात आहेत, त्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दबाव टाकला असा आरोप संजय राऊत यांनी केला. यामध्ये आतापर्यंत 14 जणांचा मृत्यू झाला असला तरी हा आकडा 20 पर्यंत जाण्याची भीती व्यक्त केली जात असल्याचं संजय राऊत म्हणाले. संजय राऊत यांनी खारगर प्रकरणात उष्माघात हे कारण नसून सरकारने केलेले ढिसाळे नियोजन आहे. सरकारवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला पाहिजे अशी मागणी संजय राऊत यांनी केली. खारगर येथे आप्पासाहेब धर्माधिकारी यांना महाराष्ट्र सरकारच्या वतीने दिला जाणाऱ्या महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता. त्यामध्ये लाखो स्त्री सदस्यांना आमंत्रित करण्यात आलं होतं. त्यामध्ये उष्माघातामुळे आतापर्यंत 14 जणांचा मृत्यू झाला आहे. महाराष्ट्र शासन आणि स्त्री सदस्यांच्या समितीच्या माध्यमातून या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलं होतं. त्यामध्ये कडाक्याच्या उन्हात हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. हा कार्यक्रम अमित शहा यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला असून विरोधकांनी यावरून हल्लाबोल केलाय. खारगर येथे डॉक्टर अप्पासाहेब धर्माधिकारी यांना महाराष्ट्र भूषण देताना तो हलकल्लोळ झाला, जे अराजक माजलं, ती चेंगराचेंगरी झाली, जे ढिसाळ आणि नियोजन शून्य असा कार्यक्रम झाल्यामुळे तप्त उन्हात चेंगराचेंगरी होऊन ते 14 लोक ठार झाले, त्याबद्दल देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्र्यांचाच राजीनामा मागायला पाहिजे, घेतला पाहिजे. आता तुम्ही म्हणाल ते डेप्युटी सीएम आहेत, पण राजीनामा तर मागा. या महाराष्ट्रामध्ये 14 निरपराध लोकांचे बळी गेले, जे साधक आहेत, जे भक्त आहेत, जे सेवक आहेत, आणि त्याच्यावर सरकार पक्षाकडून साधी संवेदना व्यक्त होत नाही. जर देवेंद्र फडणवीस विरोधी पक्षात असते या वेळेला अशा वेळेला, तर ते नवी मुंबईच्या पोलीस आयुक्तालयात जाऊन त्याने धुडगूस घातला असता आणि सदोष मनुष्यवधाचा गुन्हा. रिपोर्ट SBN मराठी, नवी मुंबई.